हे धनुष्य आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी आम्ही जनतेच्या दरबारात त्या ठिकाणी नेणार आहोत आणि महाराष्ट्राच्या विकासाचा जो रथ आहे तो आणखी प्रगतीने जलद गतीने कसा पुढे नेता येईल त्या दृष्टिकोनात आम्ही सगळे मिळून कार्य करू. शिवसेनेचे सर्व मंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला पोहोचले आहेत, आपल्यासोबत गुलाबराव पाटील आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. गेल्या अनेक दिवसापासून अयोध्या दौऱ्याची चर्चा होती, इथे पोहोचलेत, कशा पद्धतीने हा संपूर्ण प्रवास राहिला आणि काय वातावरण तुम्हाला जेव्हा तुम्ही अयोध्येत आले तेव्हा दिसलं? प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये, ज्या प्रमाणात उत्साह आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये उत्तर प्रदेशच्या लोकांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. आणि मला तरी असं वाटतं की 1992 नंतर पहिल्या वेळेस शिवसेना भाजपचे आमदार मंत्री आणि कार्यकर्ते एकत्रित इथे या रामलल्लाचं दर्शन घेत आहेत आणि त्यानंतर दिवसभरामध्ये जे कार्यक्रम आहे ते एकत्रित इथे होत आहेत. आणि मला तरी असं वाटतं की पहिल्या वेळेस पण आम्ही आलो होतो पण आताही आलो आहे. त्यावेळेस आणि यावेळेच्यामध्ये दोन विचारधारा ज्या वेगळ्या वेगळ्या झाल्या होत्या त्या एकत्रितपणे आता या ठिकाणी आल्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे. कशा पद्धतीचं नियोजन आज राहील? आता रॅली आहे, रॅलीनंतर दर्शन आहे, नंतर मंदिराच्या बांधकामाचं या ठिकाणी पाणी आहे, संध्याकाळी शर्व्या नदीवर या ठिकाणी आरतीचा कार्यक्रम आहे, असे बरेच कार्यक्रम आहे. जेव्हा अयोध्येनंतर शिवधनुष्याचं पूजन होईल, हा संपूर्ण शिवधनुष्य जो आहे हा महाराष्ट्रभर प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये फिरवण्याचा मानस आहे, कशा पद्धतीचं हे नियोजन असेल? मला वाटतं की शिवधनुष्य प्रभू श्रीरामचंद्रांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं, भगवान एकलव्यांचं आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचं हे धनुष्य आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी आम्ही जनतेच्या दरबारात त्या ठिकाणी नेणार आहोत आणि महाराष्ट्राच्या विकासाचा जो रथ आहे तो आणखी प्रगतीने जलद गतीने कसा पुढे नेता येईल त्या दृष्टिकोनात आम्ही सगळे मिळून कार्य करू. पुढे जी रथयात्रा पुढे महाराष्ट्रभर फिरणार आहे शिवधनुष्याची, शिवसेना भाजप एकत्रितपणे जाणार आहे की शिवसेना जाणार? नाही, निश्चितपणे आपण बघितलं असेल की महाराष्ट्राच्या विकासाचा जो रथ आहे तो आम्ही एकत्रितपणे त्या ठिकाणी पुढे नेऊ. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी गेल्या 40 वर्षापूर्वी शिवसेना भारतीय जनता पक्षाचं जे काही युती संपन्न केली होती हिंदुत्वाचा एक समान धागा त्यामध्ये होता आणि तोच धागा पुढे नेण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. नक्कीच, हा संपूर्ण दौरा झाल्यानंतर खऱ्या अर्थानं जो शिवधनुष्याची यात्रा आहे, येथं शिवधनुष्य जे आहे ते अयोध्येमध्ये पूजन होईल आणि त्याचं शिवधनुष्याची महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये जी आहे ती मिरवणूक आणि यात्रा जी आहे ती भाजप आणि शिवसेनेच्या वतीने एकत्रित काढली जाईल असं याचं म्हणणं आहे. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर कुठेतरी एक वातावरण निर्मिती जी आहे ती अयोध्येमध्ये एकूण निवडणुकी जी असेल ती केली जाते की काय अशी जी परिस्थिती आणि चित्र जे आहे ते निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे, अयोध्या.